सेडीचे ते युवा मोर्चाचे जनरल सेक्रेटरी झाले, त्या तशाच त्यांनी ऑल इंडिया युवा मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आणि करता असताना मंडळाचे अध्यक्षही झाले आणि एकूण वेगवेगळ्या हातून त्यांनी काम केलं. आणि साहजिक असा डेमोक्रेसी भितर तिकीटी मागपाक कांयच चुकना, पण ही तिकीट मागल्यानंतर एखादें जर मनासारखें जावना जाल्यार पार्टी बरोबर स्टँड घेवप हें सगळ्यांत म्हत्वाचें आसा. आनी कार्यकर्त्याची परिक्षा जाल्यार तीच आसता, एखादें मना सारखें जावना आनी त्या वेळाचेर जर एखाद्या पार्टी बरोबर उबरप ही सगळ्यांत व्हडली परिक्षा आसता. आनी त्यामुळे त्या परिक्षेक आमचे सिद्धेश नायक हे पास जाल्ले आसात, सगळे कार्यकर्ते तेंच्या हांगा आसात. कारण तेंकां सगळ्यांक दिसतालें की तेंकां उमेदवारी मेळपाक जाय म्हणून, पण सगळें सांगलें तर योग्य भुमिका आमचे श्रीपाद भाऊ आसात. तेंच्यांनी कारण तेंकां एक केंद्रान वेगवेगळें स्थान आसा, खूब सिनियर खासदार पास्टर खासदार आसात, केंद्रा भितर ते मंत्री आसात. आनी त्यामुळे हें सगळें तेंच्यांनी कन्विन्स केलें तेंकां, कारण कार्यकर्त्यांची एक इच्छा आसली. हें करता आसतना सगळ्यांची साथ ही सगळ्यांत इम्पॉर्टंट आसता, तेका लागून हांव तेंचें अभिनंदन करतां. आनी काल आमचे भितर एक निर्णय जालो, कारण आमी बरेच दीस सिद्धेशाक आमकां स्टेट म्हणून तेका एक काम करपाक हाडपाचो आसलो, पण एक इलेक्शनाक तेका इंटरेस्ट आसलें, म्हणजे तें कितें जाता तें पळोवया. कदाचीत जर इलेक्शनाक जर जालें आसत जाल्यार तेका थंय दवरप, अदरवायज तेका आमी स्टेटीर हाडप अशें ठरयलें. आनी आज हांव भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशा वतीन आज घोशणा करता की सिद्धेश श्रीपाद नायक हे भारतीय जनता पार्टीचे सचीव म्हणून हांव तेका डिक्लेर करतां. आमी सगळे जण स्टेट लेवल येतकच एक एक मतदारसंघाची जबाबदारी घेतात, तेका आमी एडिशनल काम जे आसा ते वास्को मतदारसंघाची तेका जबाबदारी दिल्ली आसा. वास्को मतदारसंघात आमचे विनय तेंडुलकर आसात, तेंच्या बरोबर थंय मदत करपाक एडिशनली तेंकां आमी थंय वास्को मतदारसंघाची जबाबदारी दिल्ली आसा.